शिवसेना विभागाचे प्रमुख दस्तगीर पानसरे यांच्या वतीने कोविड योद्धा नगरसेवक सुफी जैन कोकणी व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेवाचे अजीम सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना विभागाचे प्रमुख दस्तगीर पानसरे यांच्या वतीने जुने नाशिक येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दस्तगीर पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज हमारे सुफी जैन भाई नगर सेवक और अजीम भाई सय्यद, ये लोगों ने समाज के लिए बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छे काम किए इन्होंने, लेकिन कभी अपने नाम के लिए कभी कुछ नहीं किया. लेकिन उनका हौसला अफजाई करने और उनको बधाई देने के लिए आज मैंने उनको मेरे तरफ से दावत दिया और उनका सत्कार किया, और वो मेरे बुलाने पे आए. मैं उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. और जय हिंद, जय महाराष्ट्र. याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर सेवक सुफी जैन कोकणी यांनी कोरोना महामारीच्या दरम्यान आपली सामाजिक बांधिलकी जपत परिसरात तब्बल 35,000 रुपयांचे मोफत औषध वाटप केले. तसेच नाशिकमध्ये वाढती रुग्णसंख्या बघत मालेगाव येथील डॉक्टरांचे पथक जुन्या नाशिकला बोलवून घेतले व डॉक्टरांचे हे पथक दररोज 400 ते 450 पेशंट दिवसाला तपासत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा झालाय आणि कोरोनाची भीती नागरिकांमधून काढून टाकण्यासाठी या शिबिराची मोठी मदत झाल्यामुळे त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय. याबद्दल नगरसेवक सुफी जैन यांनी दस्तगीर पानसरे यांचे आभार मानले. जो लोगों के दिल में दहशत थी जुने नासिक में, जो एक चल रहा था पेपर के अंदर जुने नासिक में बहुत सारे पेशेंट निकल रहे, तो मालेगांव में जाके यहाँ पर नासिक में हमने जो टीम लगाए, जैसे एक पंचशी नगर में कैम्प लगा है, एक नेकवड़ीपुरे में, एक दूध बाजार में सेंटर है, और अभी 2 रोज से माले अपने वड़ाले गांव में चालू है मध्यम लॉस में, तो बहुत सारे लोगों को इसका फर्क पड़ रहा है. और कुछ लोगों का काढ़े का मांग थी और काढ़ा देने से कुछ लोगों को वो भी फर्क पड़ा, तो इनको कामगिरी अच्छी लगी है और यहाँ हमारे को बुला के सत्कार दिया. और मैं जूने नासिक के और नासिक के भी कुछ लोगों का आह्वान करता हूँ कि वो भी आगे आए और ऐसे काम को अंजाम दे. तसेच नेहमीच समाज सेवेसाठी तत्पर असलेले शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेवाचे अजीम सय्यद यांनी देखील लॉकडाऊन काळात किराणा वाटप, तसेच रमजान मध्ये गरिबांना ड्रायफ्रुट्स व गरजूंना आर्थिक मदत अशा विविध स्वरूपाची मदत केली आहे. परंतु सोशल मीडियावर त्याचा कुठेही गवगवा केला नाही आणि शांततेत आपलं मदत कार्य सुरू ठेवलं. म्हणूनच कोरोनाच्या या संकट काळी आपली मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या कोविड योद्ध्यांचा आज सत्कार शिवसेना विभागाचे प्रमुख दस्तगीर पानसरे यांच्या वतीने करण्यात आला. अजीम सय्यद यांनी दस्तगीर पानसरे यांचे मनापासून आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या. दस्तगीर पानसरे शिवसेनाचे खंबीर नेतृत्व, त्यांनी आज आमचं माझा आणि आमचे वार्ड क्रमांक 14 नगरसेवक माननीय सुफी भाई जैन यांचा आणि माझा दोघांचा इथं त्यांनी फुलगुच्छ देऊन शाल आम्हाला सत्कार केला. जसे सुफी जैन आहे आमचे मित्र, त्यांनी लोकांना धान्य वाटप केलं, जे जे म्हणजे चांगले काम केले त्यांनी. आज मालेगावची टीम बोलवली डॉक्टरांची, त्यांना बोलवून जे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे कोरोनाचा जास्त वाढत होता त्यांना त्यांनी त्या डॉक्टरांशी मीटिंग करून त्यांच्याशी म्हणजे तिथं त्यांनी कॅम्प लावला, त्याच्यामुळं आज दस्तगीर भाई यांनी आज त्यांचाही सत्कार केला आणि आमचंही आम्ही काय केलं काय नाही आजपर्यंत आम्ही ते काही व्हॉट्सअप काय फेसबुक काय ग्रुप याच्यावरती केला नाही, पण आज त्यांनी आम्हाला बोलवलं मान दिला त्याच्याबद्दल मी आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनातर्फे दस्तगीर भाई पानसरे यांना शुभेच्छा देतो. आणि यावेळी शिवसेना विभागाचे प्रमुख दस्तगीर पानसरे जावेद पंजाबी, सलीम शेख, अशरफ शेख, सोफियुद्दीन शेख, मुजम्मिल शेख, सय्यद मोमीन, अशरफ शेख आदी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.